वर्षाचा पहिला सण संक्रांत आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी बनवली जाणारी भोगीची भाजी आणि तीळ लावून केलेली गरमागरम बाजरीची भाकरीची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. काही भागामध्ये हिला लेकुरवाळी भाजी असे म्हणतात, वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ही बनवली जाते. तर ही तुम्ही सुकीही बनवू शकता किंवा मस्त अशी चमचमीत रस्सेदार सुद्धा बनवू शकता. तर या भाजीसाठी आपण एक खास वाटण तयार करणार आहोत आणि सोबतच मस्त अशी गरमागरम तीळ लावून बाजरीची भाकरीसुद्धा बनवणार आहोत. रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे, भरपूर साऱ्या टिप्स आहे, त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, त्यामुळे लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया. भोगीसाठीची मिक्स भाजी बनवण्यासाठी मी इथं सर्व ज्या भाज्या आहेत त्या अर्धी अर्धी वाटीच्या प्रमाणामध्ये घेतलेल्या आहे. एवढ्या भाजीमध्ये आपले साधारणतः 4 ते 5 जणांची भाजी आपली आरामात बनली जाते. पहिल्यांदा जर तुम्ही ही मिक्स भोगीची भाजी बनवत असाल तर तुम्हाला ही बनवायला सोपं जाईल. त्यासाठी ते मी अर्धी वाटीच्या प्रमाणामध्ये वालपापडीच्या शेंगा घेतलेल्या आहे. त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला गाजर घ्यायचं आहे, वालपावटा घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे फ्रेश वाटाणा, त्यासोबतच इथे मी घेतलेले आहे तुरीचे दाणे आणि ओला हरभरा. इथे ओला हरभऱ्याचे दाणे घेतलेले आहे, तीळ घेतलेले आहे, त्याचबरोबर 2 मध्यम आकाराची वांगी, 1 बटाटा, बोरं आणि त्याचबरोबर मुठभर शेंगदाणे मी तासभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते, तेही आता छान भिजलेले आहे. त्यानंतर आता ह्यासाठी लागणारे एक खास वाटण आपण पाहणार आहोत. तर त्यात मी सर्वात अगोदर 1 मध्यम आकाराचा कांदा भाजून घेतलेला आहे, 1/2 वाटी खोबरं घेतलेलं आहे, तेही मी छान भाजून घेतलेलं आहे, जिरं घेतलेलं आहे आणि 2 मोठे चमचे पांढरे तीळ घेतलेले आहे, 10 ते 12 लसणाच्या कळ्या, 1 इंच आलं घेतलेलं आहे, त्याचबरोबर 2 आपल्याला हिरवी मिरची लागणार आहे आणि फ्रेश कोथिंबीर. हे आपल्या भाजीच्या वाटण्यासाठीचं सर्व साहित्य आहे. आता हे आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचं आहे, याची बारीक पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मोठं मिक्सरचं भांडं या ठिकाणी मी घेतलेलं आहे, त्यामध्ये आता सर्व जिन्नस आपल्याला घालून घ्यायचं आहे. कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून आता आपण याचं सुरुवातीला एकदा फिरवून घेऊया. त्यानंतर लागेल तसं पाणी टाकून थोडं थोडं करून आपण याची छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेऊया. झाकण लावून आपण आता याची पेस्ट तयार करून घेऊया. तर या पद्धतीमध्ये मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता अगदी बारीक पेस्ट आपल्याला इथं तयार करून घ्यायची आहे. आता लगेचच आपण आता भाजी बनवायला सुरुवात करूया. तर त्यासाठी गॅसवर मी एक जाड तळाची कढाई ठेवलेली आहे. कढाई छान अशी गरम झालेली आहे. लगेचच आता आपल्याला त्यामध्ये 2 मोठे चमचेभर तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की लगेचच आपल्याला त्यामध्ये 1 चमचाभर जिरं आणि मोहरी टाकायची आहे. जिरं मोहरी छान तडतडली की लगेचच कढीपत्ता घालून घेऊया. लगेचच आता आपण यामध्ये तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते टाकून घेऊया. आता हे वाटण आपल्याला छान 3 ते 4 मिनिटांपर्यंत तेल सुटेपर्यंत खमंग भाजून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे, मीडियम फ्लेमवरती आता हे छान आपण भाजून घेऊया. सतत आपल्याला परतवत राहायचं आहे, नाहीतर वाटण तळाशी लागेल आणि करपून जाईल. त्यासाठी सतत हलवत आपल्याला तेलावरती छान असं परतवून घ्यायचं आहे. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीला 1/2 मिनिट आपल्याला हे असंच भाजून घ्यायचं आहे आणि 1/2 मिनिटानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे शिजवून घेणार आहोत. पाणी अगदी थोडं घालायचं आहे, जास्त घालायचं नाही. फक्त आपल्याला जे मिक्सरचं भांडं आहे ते धुवून आपल्याला यामध्ये टाकायचं आहे, एवढंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आणि 2 मिनटं अजून आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे. अगदी तेल सुटेपर्यंत हे आपल्याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तेल सुटायला लागलेलं आहे, म्हणजे आपला जो मसाला आहे तो छान असा तेलामध्ये परतला गेलेला आहे, शिजला गेलेला आहे. आता या स्टेजला आपल्याला बाकीचे जे काही सुके ममसाले आहे ते घालायचे आहे. त्यात मी 1 चमचाभर घरातलं लाल तिखट टाकत आहे, 1/2 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकत आहे, त्यानंतर 1/2 चमचा आपल्याला इथे गरम मसाला टाकायचा आहे, 1/2 चमचा धने जिरे पावडर टाकूया आणि 1/2 चमचा हळद टाकून घेऊया. सर्व मसाले आता आपण हे मिनिटभर आपण वाटण्यामध्ये छान असे शिजवून घेऊया, मिक्स करून घेऊया. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हलकासा रंगसुद्धा चेंज झालेला आहे, मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहे. लगेचच आता यामध्ये आपण ज्या भाज्या आहेत त्या टाकून घेऊया. भाज्या आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आणि सर्व भाज्या एक एक करून आपल्याला ह्या वाटणामध्ये घालून घ्यायच्या आहे. जर तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडत असतील त्या त्या भाज्यासुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता, किंवा भाज्यांचं जे प्रमाण आहे ते सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. आता सर्व भाज्या मी यामध्ये घालून घेतलेल्या आहे. वांगे आणि बटाटे मी पाण्यामध्ये कापून ठेवलेले होते, तेही टाकून घेऊया. भिजलेले शेंगदाणेसुद्धा तेही टाकून घेऊया. त्यानंतर बोराचे काही कापं मी यामध्ये घालत आहे. बोराचे काप घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, आवडत असेल तर टाका, नाही टाकले तरीही काहीच हरकत नाही. आता 1/2 मिनिटभर आपण ह्या वाटणामध्ये सर्व ज्या भाज्या आहे ते छान व्यवस्थित परतवून घेऊया, म्हणजे भाज्यांमधील जो कच्चेपणाचा वास आहे हा निघून जाईल.
गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. मीडियम फ्लेमवरतीच एखाद मिनिटभर आपल्याला छान असं परतवत राहायचं आहे आणि एखाद मिनिट झाल्याच्या नंतर आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत. तर पाणीसुद्धा आपल्याला यामध्ये थंड न वापरता यामध्ये आपण गरम पाणी वापरणार आहोत. गरम पाणी वापरल्यामुळे आपल्या भाजीला तर्रीही छान येते आणि आपली भाजीसुद्धा लवकर शिजते. एक ते दीड मिनिट या ठिकाणी झालेलं आहे. सर्व भाज्या व्यवस्थित अशा परतल्या गेलेल्या आहे आणि वाटणसुद्धा भाज्यांना व्यवस्थित लागलेलं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये लगेचच आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथे मी थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालत आहे आणि थोडीशी पांढरी तीळ आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. तर पाणी मी अगोदरच गरम करून घेतलेलं होतं. कुठलीही वाटणाची भाजी जर तुम्ही बनवत असाल तर त्याला शक्यतो गरम पाणीच वापरा. गरम पाणी वापरल्यामुळे आपल्या भाजीला तर्री खूप छान येते. तर या ठिकाणी मी साधारणतः दीड ग्लास एवढं पाणी यामध्ये घालणार आहे. तुम्हाला कितपत घट्ट किंवा कितपत पात्र सरवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता. तर सर्व जिन्नस आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटासाठी मीडियम गॅसवरती ही भाजी आपण आता छान शिजवून घेऊया. भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण आता गरमागरम तीळ लावून केलेली पारंपरिक पद्धतीची बाजरीची भाकरीची रेसिपी पाहूया. तर त्यासाठी इथे मी एक वाटीभर एवढं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. आता हलकंसं कोमट पाणी घेऊन आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. हलकंसं कोमट पाणी घेतल्यामुळे आपली जी भाकरी आहे ही मस्त अशी मऊसूत तयार होते. जर तुम्हाला ह्या भाजीबरोबर कडक भाकरी करायची असेल तर तीसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. तर आता हे पीठ आपल्याला छान असं थोडं थोडं पाणी टाकून मऊसूत मळून घ्यायचं आहे. तर ह्या पद्धतीचं आपलं जे पीठ आहे ते मळून तयार झालेलं आहे. हे पीठ आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठी हाताने छान असं मळून घ्यायचं आहे. जेवढं हे पीठ आपण जास्त मळू तेवढी आपली जी भाकर आहे ती छान अशी मऊसूत तयार होते. तर आता ह्या पद्धतीने मी 2 गोळे तयार करून घेतलेले आहे. तर मध्यम आकाराची आपली ही भाकरी तयार होणार आहे. तुम्हाला लहान मोठ्या आकारामध्ये जशी भाकरी बनवायची त्या पद्धतीमध्ये तुम्ही ही भाकरी बनवू शकता. त्यानंतर आता अशा पद्धतीचा एक गोळा तयार करून घेऊया. खाली थोडंसं बाजरीचं पीठ टाकून घेऊया आणि हलक्या हाताने आपल्याला ही छान अशी थापून घ्यायची आहे. पीठ आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. त्यानंतर वरतून आपल्याला थोडीशी प्रेस करून ही पसरवून घ्यायची आहे. थोडीशी पसरवून झाल्याच्या नंतर आपल्याला यावरतून थोडेसे तीळ घालायचे आहे. म्हणजे जे तीळ आहे ते भाकरीवरती छान दिसतील. तर हलक्या हाताने आता ही आपण छान अशी थापून घेऊया आणि पातळसर भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे. तर या पद्धतीमध्ये भाकरी आपली थापून तयार झालेली आहे. लगेचच आता भाजून घेऊया. तर त्यासाठी गॅसवर तवा मी गरम करून घेतलेला आहे. गरम केलेल्या तव्यावरती आपल्याला ही भाकर आता ठेवायची आहे. तिळाकडची बाजू खाली ठेवायची आहे आणि खालची बाजू वरती करायची आहे. त्यानंतर वरतून आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. भाकरीच्या वरील जे पाणी आहे हे पूर्णपणे सुकत नाही तोपर्यंत आपल्याला ही भाकरी अजिबात पलटवायची नाही. पाणी सुकलं गेलं की त्यानंतरच आपल्याला उलटणीनेही पलटवून घ्यायची आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तीळसुद्धा अगदी छान दिसत आहे. खालची बाजू छान अशी भाजून घ्यायची आणि त्यानंतर पुन्हा एकदा वरची जी साईड आहे ती पुन्हा खाली करायची आणि उलटणीने व्यवस्थित प्रेस करून करून आपल्याला ही भाकरी छान अशी खमंग भाजून घ्यायची आहे. तर गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला भाकरी बनवत असताना नेहमी फास्ट ठेवायची आहे. फास्ट गॅसवरतीच आपल्याला ही भाकरी बनवायची आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त अशी दोन्ही साईडने आपली खरपूस अशी बाजरीची भाकर तयार झालेली आहे. ही आता आपली मऊ भाकर या ठिकाणी तयार झालेली आहे. कडक भाकर जर तुम्हाला हवी असेल तर मंद गॅसवरतीही दोन्ही बाजूंनी छान अशी खरपूस होईपर्यंत भाजत राहायची आहे. तर इथे आपली भाजीसुद्धा छान अशी शिजत आलेली आहे. तुम्ही पाहू शकता मस्त अशी तर्री आलेली आहे आणि रंगसुद्धा छान आलेला आहे. जे कडधान्य आहे किंवा बटाटा आहे तो चेक करून पाहायचा आपली भाजी शिजली आहे की नाही. तर या ठिकाणी बटाटा शिजला आहे म्हणजे आपली भाजी इथं तयार झालेली आहे. आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये 1/2 लिंबाचा रस टाकायचा आहे. त्यामुळे आपली भाजी जी आहे अजूनच टेस्टी लागणार आहे. लिंबाचा रस आपल्याला भाजी शिजल्याच्या नंतरच घालायचा आहे, अगोदर घालायचं नाही. त्यानंतर लिंबाचा रस व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करायचा आणि गॅस लगेच बंद करायचा. तर या ठिकाणी आपली भाजी तयार झालेली आहे. तर ही भाजी जर तुम्हाला सुकी हवी असेल तर यामध्ये पाणी आपल्याला कमी टाकायचं आहे. भाजी हलकीशी थंड झाल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता भाजी घट्टसर झालेली आहे आणि रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे. तर ही भाजी तुम्ही नुसती भाकरीसोबत खाऊ शकता किंवा भातावरसुद्धा तुम्ही टाकूनही खाऊ शकता. यासाठी आपल्याला स्पेशल वरण भात बनवण्याची अजिबात आवश्यकता नाही. अगदी मस्त अशी रस्सेदार आपली इथं भोगीची भाजी तयार झालेली आहे. ही भाजी गरम गरम भाकरीसोबत तर अतिशय टेस्टी लागते. जर तुम्हाला ही भाजी सुकी बनवायची असेल तर यामध्ये पाण्याचं जे प्रमाण आहे हे तुम्हाला कमी करायचं आहे. आणि जर अशा पद्धतीची रस्सेदार बनवायची असेल तर यामध्ये तुम्ही पाणी थोडंसं वाढवू शकता.
तर या ठिकाणी आपली मस्त अशी चमचमीत मिक्स भोगीची भाजी इथं तयार झालेली आहे. सर्वात शेवटी यावरतून तीळ टाकण्याची प्रथा आहे, म्हणून मी इथे थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर आणि तीळ टाकून घेत आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची भोगीची भाजीची रेसिपी ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.